गुड आफ्टरनून. टुडे सब्जेक्ट मराठी. टुडे वी आर गोइंग टू लर्न टॉपिक लेसन नंबर 22 योग्य काय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मराठी विषयामध्ये घटक क्रमांक 22 योग्य काय हे बघितलं. तर आपण आता वर्कशीट बघणार आहोत. ओके, इथे काही शब्दार्थ दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. ओके स्टूडेंट्स, हे पहिला आपला शब्द आहे व्हॉट इज प्रॉपर. WHAT व्हॉट इज IS इज प्रॉपर PROPER व्हॉट इज प्रॉपर म्हणजेच योग्य काय. ओके, दोन नंबरचा आपला शब्द आहे ऑल वुमन. ALL ऑल वुमन WOMEN वुमन सगळ्या जणी. ऑल वुमेन सगळ्या जणी. ऑटो रिक्षा AUTORICKSHAW ऑटो रिक्षा रिक्षा. चार नंबरचा शब्द आहे RUBBISH रुबिश वेस्ट WASTE वेस्ट कचरा. GARBAGE गारबॅग बीन कुंडी गारबॅग बीन कुंडी. सहा नंबर आहे बोथ BOTH बोथ दोघी बोथ दोघी. सात नंबर आहे स्मोक SMOKE स्मोक धूर स्मोक धूर. आठ नंबर आहे लाऊडली LOUDLY लाऊडली मोठ्याने लाऊडली मोठ्याने. नाईन नंबर आहे आपला सॉफ्टली SOFTLY सॉफ्टली हळू सॉफ्टली हळू. ओके, दहा नंबर आहे रोड ROAD रोड रस्ता ROAD रोड रस्ता. इलेवन टू फील TOFILL टू फील भरणे टू फील भरणे. टू थ्रो TOTHROW टू थ्रो टाकणे. टू रिलाइज TO2RELEASE रिलाइज सोडणे. टू स्पीक TO2SPEAK SPEAK स्पीक बोलणे. टू स्पीक बोलणे. मॅन MAN मॅन माणूस मॅन माणूस. ओके स्टूडेंट्स, आपण शब्दार्थ बघितले. आता आपण बघणार आहोत काही वाक्य योग्य अयोग्य
आणि योग्य वाक्य आपण बघणार आहोत. आता हे बघा, इथे वाक्यातील अयोग्य शब्द खोडा, म्हणजे या वाक्यामध्ये जो काही अयोग्य शब्द आहे तो आपल्याला इथे खोडायचा आहे. तर पहिलं वाक्य आहे आपलं, बादली भरल्यावर नळ बंद करावा, करू नये. काय करावा बरं? बकेट, आपली जी बादली असते ती पाण्याने भरल्यावर नळ बंद करायचा की चालूच ठेवायचा? व्हेरी गुड, नळ बंद करावा. आपल्याला अयोग्य शब्द आहे त्याला आपल्याला असं रॉंग करायचं आहे. ओके, हे बघा दुसरं वाक्य आहे आपलं, वर्गात मोठ्या आवाजात बोलावे, बोलू नये. आपण जेव्हा वर्गात असतो तर मोठ्या मोठ्याने बोलायला हवे की हळू आवाजात बोलायला हवे? व्हेरी गुड, मोठ्या आवाजात बोलू नये, म्हणजेच बोलावे हा शब्द अयोग्य आहे, त्या शब्दाला आपल्याला खोडायचं आहे, क्रॉस करायचं आहे. तीन नंबरचं वाक्य आहे, घरातील टी व्हीचा आवाज मोठा असावा नसावा. आपण जेव्हा टी व्ही बघत असतो तर आपल्या टी व्हीच्या आवाजामुळे इतरांना डिस्टर्ब होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी. टी व्हीचा आवाज मोठा नसावा, म्हणजेच असावा शब्द हा अयोग्य आहे, त्याला आपण क्रॉस करायचा आहे. चार नंबर आहे, वाटेल तेथे कचरा टाकू नये, टाकावा. आता आपण जेव्हा बाहेर फिरायला वगैरे जातो तर आपल्या हातातील कचरा आपण वाटेल तेथे टाकायचा की कचरा कुंडीतच टाकायचा? व्हेरी गुड, कचरा फक्त कचरा कुंडीतच टाकायचा. ओके, वाटेल तेथे कचरा टाकू नये हे योग्य आहे आणि अयोग्य हे टाकावा हे अयोग्य आहे. नेहमी नीट नेटके राहावे, राहू नये. आपण नेहमी स्वच्छ कपडे घालावे, छान अंघोळ करावी दररोज, नीट नेटके राहावे की ना राहू नये? व्हेरी गुड, नीट नेटके राहावे आणि राहू नये हा शब्द अयोग्य आहे. ओके, सहा नंबर आहे, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, धुवू नयेत. आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपल्या हातावर खूप सारे जर्म्स बसलेले असतात, तर तेव्हा आपण आपले हात स्वच्छ धुवावे की नाही धुवावे? व्हेरी गुड, धुवू नयेत हा शब्द रॉंग आहे. आपले हात हे आपण नेहमी स्वच्छ ठेवायला हवेत. ओके, आता हे बघा, खालील आपलं वाक्य सेंटेन्स आहे, रात्री लवकर झोपू नये, झोपावे. तर रात्री आपण लवकर झोपायला हवे की नाही? गुड, रात्री आपण लवकर झोपायला हवं. ओके, रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे. ओके, झोपू नये हा शब्द रॉंग आहे, झोपावे. ओके, आठ नंबर आहे, सकाळी लवकर उठू नये, उठावे. सकाळी लवकर उठावे हा शब्द रॉंग आहे आणि उठू नये हा शब्द रॉंग आहे, उठावे हा शब्द योग्य आहे. ओके, सकाळी लवकर उठावे. नऊ नंबर आहे, गाड्या वेळच्या वेळी सर्व्हिसिंगला द्याव्यात, देऊ नयेत. तर आपल्याकडे ज्या पण काही गाड्या असतील, म्हणजे कार, बाईक, स्कूटी वगैरे असतील, आपण त्या वेळच्या वेळी सर्व्हिसिंगला दिलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, त्याच्यासाठी आपण त्या वेळच्या वेळेस सर्व्हिसिंगला द्यायला हव्यात. ओके, देऊ नये हा शब्द रॉंग आहे. नेहमी खरे बोलावे, बोलू नये. आता नेहमी खरे बोलायला हवे की बोलायला की बोलू नये? गुड, नेहमी खरे बोलावे, बोलू नये हा शब्द रॉंग आहे. अकरा, दररोज अभ्यास करावा, करू नये. तर आपण दररोज अभ्यास करायला हवा की फक्त आठवड्यातून एक दिवस करायला हवा? नाही, तर आपण दररोज अभ्यास करायला हवा, करू नये हा शब्द रॉंग आहे. ओके, तर बारा नंबरचं आपलं वाक्य आहे, मैदानात खेळायला जावे, जाऊ नये. मुलं हे फोन घेऊन बसतात, फोनमध्ये गेम खेळतात,
तर शक्यतोवर मैदानी खेळ हे खेळले पाहिजे. ओके, मैदानात खेळायला जायला हवे. हे जावे हे बरोबर आहे, जाऊ नये हे रॉंग आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण योग्य काय या घटकामध्ये आपण या लेसनमध्ये आपण गुड हॅबिट बॅड हॅबिट शिकलो, म्हणजेच योग्य आणि अयोग्य आपण शिकलो. ओके स्टुडंट्स, हे तुम्हाला लर्न करायचं आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये होमवर्क करायचा आहे. ओके स्टुडंट्स, थँक्यू, बाय.